लोकसभा चुनाव के रंग अब नागपुर शहर में दिखने लगा है। भाजपा की ओर से नितिन गडकरी तो कांग्रेस की ओर से विकास ठाकरे मैदान में है। मंगलवार को कांग्रेस के उम्मीदवार विकास ठाकरे ने अपना लोकसभा का नामांकन दाखिल किया है। भाजपा की ओर से नितिन गडकरी को उम्मीदवारी देने के बाद कांग्रेस से कौन सा उम्मीदवार रहेगा, इसकी चर्चा काफी दिन तक चली। आखिरकार कांग्रेस की ओर से विधायक व शहर अध्यक्ष विकास ठाकरे को लोकसभा का उम्मीदवार बनाया गया। मंगलवार को शक्ति प्रदर्शन कर विकास ठाकरे ने अपना नामांकन भरा। नामांकन के समय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, पूर्व मंत्री सुनील केदार, अनिल देशमुख, नितिन राउत, अनिस अहमद, कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे सहित अन्य नेता उपस्थित हुए थे। नामांकन भरने के बाद मीडिया से बात करते हुए विकास ठाकरे और प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने जीत का विश्वास जताया। एक बघा, ही विचाराची लढाई आहे आणि नागपूर हे जे आहे हे काँग्रेसच्या विचाराचं शहर नेहमी राहिलेलं आहे आणि आता जेव्हा विचाराची लढाई सुरू झालेली आहे तर इथं काँग्रेसचाच विजय, महाविकास आघाडीचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आज आपण पाहतोय। विकास कोणाचा झाला, जे विकासाचे गुणगान गातात आहेत बीजेपीचे नेता लोक, त्यांना माझा सवाल आहे की नागपूरकरांचा किती विकास झाला आणि त्यांच्या स्वतःचा देशात आणि विदेशात आणि नागपुरात किती विकास झाला ते पण यादी त्यांना जाहीर करावं लागणार आहे। नागपूरकरांचं किती नुकसान त्यांनी केलं, नागपूरमध्ये जे टेम्परेचर वाढवण्याचं काम कोणी केलं, आज पहिलेच नागपूरमध्ये सगळ्यात उष्ण परिस्थिती राहायची, सिमेंटचे रस्ते बनवून म्हणाल इतके 80 वर्ष हे रस्ते चालणार, आज नागपूरमध्ये सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत, सगळे ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे विकासावर त्यांनी चर्चाच करू नये नाही तर त्यांना अडचण निर्माण होईल असा आमचा सल्ला त्यांना आहे। एक पण 2014 मध्ये मोदीजींनी जे आश्वासन या देशाच्या जनतेला दिलेलं होतं की काळा धन आणू, 15 लाख रुपये गरिबाच्या खात्यात टाकले नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, अजिबात नाही। आज आपला देश हा बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचा 10 वर्षामध्ये त्यांनी जो मानस निर्माण करून त्याला पूर्ण केलं, बेरोजगारी सिगेला पोहोचली, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। लोकशाहीच्या चारही स्तंभाला त्यांनी हलवलेलं आहे आणि ते सगळी जनता जाणत आहे। नागपूरची जनता ही सुजाण आहे आणि ह्या नरेंद्र मोदीचं सरकार देशामध्ये हा सगळं पाप करत असताना या नागपूरचा प्रतिनिधी सगळ्यांना स्वतःला आपल्याला बलाढ्य समजत होते, प्रधानमंत्र्याचा उमेदवार मीच आहे असं 2014 मध्ये सांगितलं, 2019 मध्ये सांगितलं, प्रधानमंत्री तर झाले नाही पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्यासाठी जी पावलं नरेंद्र मोदीने उचलली त्या सगळ्या पावलाला यांनी समर्थन केलेलं आहे, त्या पापाचे वाटेकरी हे पण आहेत। आणि म्हणून नागपुरामध्ये आज जी काही परिस्थिती आहे ती भाजपच्या विरोधात आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे। मिहान वगैरे सगळे प्रश्न निघणार आहेत विकासामध्ये, विकासावर चर्चा त्यांनी करूच नाही, माझा सल्ला आहे त्यांना, केला तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे। सगळे देशात विदेशात नागपुरात काय काय विकास झालेला कोणाचा तो आमच्याजवळ सगळी माहिती आहे, त्यामुळे विकासावर आलंच नाही पाहिजे असा सल्ला आमचा आहे त्यांना। पण तरी सुद्धा आणलीच चर्चा तर विचारावर चर्चा आणावी, काय संघानी काय भाजपनी काय या देशावर 10 वर्षामध्ये या व्यवस्थेला कसे तिनतेरा वाजवले त्या सगळ्या विषयावरची चर्चा आम्ही करू आणि भाजपला कशासाठी मतदान करायचं, महागाई कमी केली, बेरोजगारी संपवली, शेतकऱ्यांना न्याय दिला असं कुठलंही चित्र आज नाही, उलटी गरिबी या देशात मध्ये वाढवली आणि मुठभर लोकांना श्रीमंत केलं, GST सारखा कायदा आणून या देशामध्ये सर्वसामान्याला लुटून आपल्या मित्रांना पोसणार हे सरकार जे आहे नरेंद्र मोदीचं आणि भाजपचं, त्याला आता जनता परास्त केल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि म्हणून ही लढाई आपण मग अशी म्हणत होतो गडकरी वर्सेस विकास ठाकरे, ही लढाई ती नाही आहे, ही अन्यायाच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्स ही लढाई लढते आहे आणि या लढाईमध्ये इंडिया अलायन्स विजय होणार हे निश्चित आहे। मुझे लगता है कि नामांकन पत्र दाखिल हुआ है और उसके ऊपर से ही आज अंदाजा लगा सकते हैं कि इस नागपुर का शहर का सामान्य आदमी जो न्याय की प्रतीक्षा में है, पिछले 10 सालों में जो मोदी सरकार ने जो देश को खलास करने का काम किया है, इस देश की लोकशाही, ये देश के विरोधी पक्ष खत्म करने का काम किया है, कई लोगों को जेल में डाला है,
कई लोगों को पकड़कर सरकारें गिराई है और ये नंगा नाच पूरा देश की जनता अपने आंख से देख रही है, जिन्होंने 10 साल पहले मोदी सरकार को यहाँ पर बिठाया था और संवैधानिक संस्था का गैर वापर कर विरोधी पक्ष पर अटैक करके, कोई विरोधी पक्ष नहीं रहेगा, सिर्फ मैं अकेला रहूंगा इस भूमिका में, नरेंद्र जी मोदी है और सारे देश की जनता इनके खिलाफ है, सारे देश के पक्ष एक साथ लोकशाही बचाने के लिए, संविधान बचाने के लिए ये चुनाव लड़ रहे हैं। ये विचारधारा का चुनाव है, एक तरफ की विचारधारा है जो बोलती है कि हमें संविधान बदलाना है, 400 पार करके हम संविधान बदलाएंगे, और कांग्रेस और उसके सब साथी लोग बोलते हैं कि संविधान की हमें रक्षा करना है, इस देश में लोकशाही साबित रखना है, आम आदमी को न्याय देना है, आम आदमी की जरूरतें पूर्ण करना है, इसके ऊपर ये चुनाव है। कांग्रेस की ओर से रामटेक लोकसभा के लिए रश्मि बर्वे को उम्मीदवारी दी गई है, मगर मंगलवार को उन्होंने विकास ठाकरे के साथ अपना नामांकन नहीं भरा, वे बुधवार को अपना नामांकन भरेगी। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।